मराठा आरक्षणासाठी सरकार अतिशय गांभीर्याने प्रयत्न करत असून काहीतरी थातुरमातूर न करता न्यायालयात टिकणारे आरक्षण कसे देता येईल हे पाहिले जाईल आणि हे करताना इतर समाजावरही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथिगृहात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमत झालं, कसं द्यायचं या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली। जे सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालेलं आहे ते पुन्हा प्राप्त झालं पाहिजे, इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता ते दिलं पाहिजे यावर देखील चर्चा झाली, एकमत झालं। सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे पाहत आहे। फक्त एवढंच आहे की जो निर्णय आपण घेऊ तो कायद्याच्या चौकटीमध्ये टिकला पाहिजे, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाची फसगत होता कामा नये याची काळजी सरकार घेत आहे आणि त्यामुळे पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे। मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना बैठकीत झालेल्या मुद्द्यांविषयी माहिती दिली। या बाबतीमध्ये सरकारची भूमिका अतिशय पहिल्या दिवसापासून स्पष्ट होती, आजही आहे की इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला जे रद्द झालेलं आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी ज्या ज्या तज्ज्ञ लोकांच्या बरोबर चर्चा करणं, टास्क फोर्स तयार करणं, किंबहुना आता जे काही समर्पित आयोग आहे त्याच्या माध्यमातून किंबहुना सुप्रीम कोर्टाने जे काय ऑब्झर्वेशन त्यांच्या निर्णयामध्ये ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत त्याच्यावर काम करणं, मराठा समाज मागास कसा आहे सामाजिक आणि शैक्षणिक हे सिद्ध करणं यावर देखील बैठकीमध्ये चर्चा झाली। बैठकीमध्ये आम्ही सरकारच्या वतीने जे मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे ज्या सुविधा म्हणजे सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इथं ज्या काही सुविधा आहेत त्या पण मिळाल्या पाहिजे अशा प्रकारची देखील त्याच्यावर चर्चा झाली, परंतु आपलं हे सरकार पूर्णपणे त्यामध्ये कुठेही कमी पडत नाही। जे जे काही त्यांना ध्येय आहे ते देण्याचं काम देखील करतंय। त्यामध्ये जी जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी आहे त्यामध्ये देखील मनोज जरांगे पाटील किंवा त्यांचे कोणी तज्ज्ञ त्या कमिटीमध्ये येऊ इच्छित असतील तर तो देखील निर्णय सरकारने घेतलाय। समाजाने सुद्धा आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। या आंदोलनादरम्यान नागरिकांवर झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। उपोषणाच्या वेळी परिस्थिती योग्य पद्धतीने न हाताळल्याबद्दल संबंधित उपविभागीय अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावर कार्यवाही करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असं त्यांनी सांगितलं। बैठकीत उपस्थित नेत्यांनी देखील यावेळी राज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांना सहमती दर्शवली आणि आपल्या सूचना मांडल्या, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातले सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीनं सरकार ठोस कार्यवाही करत असून थोडा वेळ दिला पाहिजे, तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेण्याची विनंती करणारा एक ठराव एकमतानं पारित करण्यात आला आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी केली। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि त्यांच्या आरोग्याची असलेली चिंता यामुळे ही सर्वपक्षीय बैठक तातडीनं घेण्यात आली। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, जेव्हा अशा प्रकारचे प्रसंग निर्माण झाले त्या त्यावेळेचे राज्यकर्ते विरोधी पक्ष आणि नेते यांच्या बैठका झाल्या, त्यातून निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे, हीच भावना ठेवून ही सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली आहे असं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेले प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवावेत असं सांगून राज्य शासनानं यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत असं सांगितलं।